राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजना, त्यामागचं राजकारण, विरोधकांची काय भूमिका आहे, काय आरोप आहेत, यासह अनेक विषयांवरती बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित असतील आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे. त्यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे. शशिकांतजी, गेस्ट सेंटरला मी आपलं स्वागत करतो. झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. विरोधक सातत्यानं टीका करत आहेत आणि दुसरीकडे सरकार विविध योजना आणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विरोधक म्हणून आजच्या योजनेकडे आणि या पूर्वीच्या योजनांकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर गेले 2.5 वर्षामध्ये या सरकार कुठल्याही प्रकारच्या लोकांचं समाधान न झाल्यामुळे लोकसभेचा निकाल विरोधात लागल्यानंतर महायुतीच्या लोकांनी हा कालचं बजेटमध्ये वेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या. वेगळ्या राज्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी ज्या प्रकारच्या योजना दिल्या, त्या चांगल्या प्रकारच्या यशस्वी झालेल्या पाहून त्यांनी ह्या राज्यामध्ये तशा प्रकारचे लाडले बहिणं असेल किंवा गॅसच्या बाबतीमध्ये, विजेच्या बाबतीमध्ये अशा वेगवेगळ्या योजना. आता तर कळलं की लाडला भाऊ पण दिले नाही. माझं मत आहे की त्यांनी लोकसभेच्या नंतर आत्तासुद्धा त्यांनी लाडली बहिणाच्या पर्यंत असलेल्या याच्यामध्ये सर्व्हे केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचा कल हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आहे, काही सर्व्हेमधून सुद्धा आत्ता पाहायला मिळाल्यानंतर परत त्यांनी अजून वेगळ्या योजना जाहीर करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. मला वाटतं की महाराष्ट्राची जनता फार सुज्ञ आहे आणि त्यांनी मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला त्याच्याबद्दलचा राग आणि ती चीड आजही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, किंबहुना देशामध्ये जर बघितलं की 400 पारचा अपेक्षा करणाऱ्या ह्या सरकारला आज केंद्रामध्ये ज्या पद्धतीने काठावरचं बहुमत मिळालं काही लोकांचा आधार घेऊन आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्राचा सुद्धा कल येतोय असं दिसल्यानंतर यामध्ये अजून यशस्वी होण्यासाठी 2 महिन्यामध्ये ही निवडणूक होतात की रोज एक ना एक आता योजना जाहीर केलेल्या. मला आश्चर्य वाटतं की अगोदरच हे सगळ्या योजनेच्या बाबतीमध्ये ज्या लोकांना मिळतात फायदे होत आहेत त्याच्याबद्दल निश्चितपणाने त्या लोकांचा फायदा होतो त्याबद्दल मला आनंद आहे. परंतु ह्या योजना पूर्ववत करताना ज्या पद्धतीने आता लाडली बहिणाचे ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसादाला पैसे कुठून, निधी कुठून, हा आणण्याचा प्रयत्न अगोदरच कर्जाचा डोंगर प्रचंड उभा केलेला आहे या सरकारने आणि हा एवढा डोंगर उभा केल्यानंतर यामध्ये 3 महिन्यापूर्वी निवडणुकीपूर्वीच ही योजना आहे का अशी शंका उपस्थित होते. आणि मग या सर्वांचा विश्वास जरी यांना वाटत असला तरी मला वाटत नाही की निवडणुकीचा निकालाचा कौल हा महाराष्ट्रामधला लोकसभेसारखा ऐतिहासिक असेल. बरं, शंका उपस्थित करणं विरोधक म्हणून तुमचं काम आहेच, मात्र मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांच्या किती फायद्याच्या ठरणार, ते कधी कळू शकणार आणि त्याही पुढे जाऊन निवडणुकांपुरत्या तर या योजना उरणार नाहीत? हे जनतेला फायदा होईल साहजिकच. त्यांना आता या योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी असतील त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लगेच जुलै महिन्यापासून आम्ही त्यांच्यामध्ये या असलेल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणार आहेत. त्याही अटी फार किचकट होत्या, त्या पण आता शिथिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे सर्व करताना लोकांना 1500 महिलांना देण्याच्या बाबतीत मला निर्णय आहे आणि गॅस वर्षातून 3 गॅस, विजेचं आता 7 विजेचं माफ केलेलं आहे. आता आमचं म्हणणं होतं की काही ठिकाणी आता 10 HP मोटर्स लागतात, त्यांना पण मागणी आहे की आमची माफी करावी. अशा वेगवेगळ्या प्रकारचा एखादी योजना लागू केल्यानंतर अनेक त्या ठिकाणी मागण्या करण्याचा प्रयत्न केलेला. मला कळत नाही, एकच आधुनिक मला शंका आहे की सध्या राज्यामध्ये जे काही आता आंदोलनं चालली आहेत त्या आंदोलनामध्ये ह्या सरकारला फटका पडतोय. मग महाराष्ट्राचं असेल, OBCचं असेल, वेगवेगळ्या समाजाच्या आज आंदोलनं होत असताना प्रत्येक समाजाला मंडळ देण्याचा केलेला निर्णय असेल किंवा आता या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सरकारला कुठे अडचण निर्माण होते म्हणून मग या योजनेच्या माध्यमातून लोकांना अशा प्रकारे आकृष्ट करण्याचा प्रयत्न होतो का, ही सुद्धा शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. बरं, राज्यातली तमाम तरुण मंडळी यावेळेला झिरो आवर पाहते, त्यांच्या मनातला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तरुणांसाठी स्टायपेंड असेल, अप्रेंटिसशिप असेल, अशा प्रकारच्या विविध योजना लाडका भाऊच्या नावाखाली आणण्यात आलेल्या आहेत. मात्र यामुळे तरुणांना सगळ्यात जास्त भेडसावणारी मोठी समस्या ती म्हणजे रोजगारासंदर्भातली. कायमस्वरूपी रोजगाराची समस्या या योजनांमुळे सुटेल का?
हे असं आहे की आता काल एक बिल पास झालं, त्या बिलामध्ये काय होतं, कौशल्य विकासमध्ये कालपर्यंत राज्य सरकार पुढाकार घेत होतं ते कौशल्य विकासमध्ये त्यांनी आता खाजगीकरणाला वाव दिला. म्हणजे खाजगी विद्यापीठ, खाजगीकरणाचे आता आय टी आय. मग सरकारने मागच्या वेळेला जे नवमयी मला वाटतं त्यावेळा मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी कौशल्य विकासचा आय टी आय अद्ययावत करायची, जी गरीबाची मुलं आय टी आयमध्ये शिकतात, टाटाच्या माध्यमातून कॉलॅबरेशन करून जे आंध्र वगैरे इत्या राज्यामध्ये ज्याच्या प्रकारे रोबोट वगैरे अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान देण्याचा जो संकल्प होता त्याच्यासाठी सरकारने पैसे दिले नाहीत. आणि 500 कोटी आता त्या सरकारने पैसे दिले नाही. आणि हे सरकार आता सांगतं की आम्ही अप्रेंटिसशिप वगैरे येते. आता मुलांना तुम्ही कुठल्या कंपनी गेलं तर अप्रेंटिसशिप किती वर्ष असावी त्याला कायदा आहे का? वर्षानुवर्षी अप्रेंटिसशिपमध्ये मुलं आज परमनंट होमवर्क करतात, कोणाला पॅकेज दिलं जातं, त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही ना. आज मुलं बेरोजगार पडलेली आहेत. सरकारी योजनेमध्ये आपण काल सांगितलं की आम्ही सगळ्या भरत्या करणार आहे, 75,000 लोकांच्या भरत्या करतोय. आता तुम्ही निवडणुकीच्या काळात सांगतात आम्ही आता नवीन भरत्या सुरू केलेल्या आहेत. आणि तिथे पोलिसांची भरती आहे, त्या पोलिसांच्या भरतीमध्ये तुम्ही खाजगी सुरक्षेच्या माध्यमातून तिथे टेम्पररी अशा प्रकारची सुरक्षा भरती केली आणि ज्यांचे हक्क आहेत तिथं त्याला डावललं गेलं. फार चुकीचं चाललेलं आहे. फक्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि लोकांना हे कळल्यानंतर आता शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? तुम्ही शेतकऱ्यांसाठी कैवारी म्हणून सांगता, आता शेतकऱ्यांनी दाखवलं ना आज त्यांच्या माला. बरं, अनेक प्रश्न अनुत्तरित राहताना दिसत आहेत, मात्र वेळेची थोडी कमतरता आहे, त्यामुळे धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत झिरो आवरमध्ये जोडला गेलात आणि विरोधकांची नेमकी काय भूमिका आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलात, त्यासाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.